नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण साईट विजिट घेतोय आणि स्लॅबचं स्टील बांधून झालेलं आहे आणि ते चेकिंग करण्याकरिता आपण साईटवरती आलेलो आहोत. तर तुम्ही पाहताय या ठिकाणी सेंटरिंग जो पोर्च आहे तो अगोदरच आपण कास्ट केलेला आहे आणि आता फर्स्ट ग्राउंड फ्लोअरचा जो स्लॅब आहे त्याचं स्टील बांधणी जवळजवळ झालेली आहे आणि इलेक्ट्रिफिकेशनचं कन्सिलचं काम सुरू आहे. आणि तर ह्या ठिकाणी जिन्याचं स्टील बांधले गेलेलं आहे. पहिला टप्पा आपण लिंटल लेवलला ओतलेला आहे आणि जो सेकंड टप्पा जो आहे तर तो आता स्लॅबबरोबर कास्ट होणार आहे. तर तुम्ही पाहताय या ठिकाणी जिन्याचं स्टील बांधलेलं आहे, टप्पे पण लावून झालेले आहेत आणि हा जो जिना आहे तो फ्रंटला आहे आणि समोर जी गॅलरी राहणार आहे. तर पूर्ण स्टीलचं स्लॅबचं स्टील बांधलेलं आहे. हा जो दिसतो आहे तुम्हाला गाळा, हा टू वे गाळा आहे आणि कवर प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिफिकेशनचं जे कन्सील लाईट फिटिंग आहे, पाईप्स त्या फिरवत आहेत, बऱ्याच ठिकाणी काम झालेलं आहे. तर मित्रांनो, स्लॅबमधलं कन्सील फिटिंग तुम्ही करून घेत चला आणि त्याच्यामध्ये फॅन हुक पण असतो आहे. तुम्हाला SS-मध्ये हुक मिळत आहेत आणि तुम्ही इलेक्ट्रिफिकेशन कन्सील आणि कन्सीलचा जो मित्रांनो लेबर रेट आहे तो 350 रुपये प्रति पॉइंट आहे. बाकी मटेरियल वेगळं पडतं, लेबर रेट मी तुम्हाला सांगतो. जे इलेक्ट्रिफिकेशन इलेक्ट्रिक करणारे जे लेबर्स असतात आणि या ठिकाणी आपण सेंटरिंग मारल्यानंतर प्लास्टिक कागद हातरलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपण स्टील बांधलेलं आहे. तर वन वे स्लॅब आहे, टू वे स्लॅब आहे. जो स्पॅन मोठा असतो तिथं जवळजवळ तो स्क्वेअर लॉंगर स्पॅन डिवायडेड बाय शॉर्टर स्पॅन ज्यावेळेला 2 पेक्षा कमी येतो गुणोत्तर त्यावेळेला टू वे स्लॅब कास्ट केला जातो. आणि वन वे स्लॅब हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुणोत्तर येतो लॉंगर स्पॅन डिवायडेड बाय शॉर्टर स्पॅन त्यावेळेला वन वे स्लॅब डिझाईन केला जातो. आणि हे जिन्याचं तुम्ही स्टील पाहता, जिन्यामध्ये सुद्धा व्यवस्थित बांधणी महत्त्वाची असते. कैची टाईप बांधणी आवश्यक आहे आणि प्रत्येक जो हे आहे जिन्यावरून आपण आता खाली आलेलो आहोत पोर्चमध्ये. आणि पोर्चचं आता सेंटरिंग खोललेलं आहे, बीम बॉटम फक्त ठेवलेलं आहे. अशा प्रकारचा हा पोर्चचा तळ आहे स्लॅब बॉटम खोलल्यानंतर. आणि आता आपण तुम्हाला एक वेगळी माहिती सांगणार आहोत. जो कॉर्नेस ठेवला जातो स्लॅबमध्ये, कॉर्नेस भिंतीच्या बाहेर जो स्लॅब 9 इंच काढला जातो तुम्हाला मी दाखवतो. पोर्च आपण 2 फूट बाहेर काढलेलं आहे कॉर्नेस. तर इथं कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं पावसाची झड आतमध्ये येऊ शकते. म्हणून आपण पोर्चला 2 फूट कॉर्नेस काढलेलं आहे. आणि इथं तुम्ही पाहताय की कॉर्नेस आपण या ठिकाणी 9 इंच काढलेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी कॉर्नेस काढत नाहीत, तर त्यामुळं काय होतं मित्रांनो, तर पावसाचं जे पाणी असतं ते भिंतीवरून घसरून भिंती ओल्या होऊ शकतात. त्यामुळं कॉर्नेस जर असेल तर डायरेक्टली भिंती भिजत नाही, तर 50% कवर होतो कॉर्नेसमुळं. त्यामुळं चिरे बांधकाम केलं असेल किंवा वीट बांधकाम असेल किंवा कुठल्याही प्रकारचं बांधकाम असेल तर कॉर्नेस तुम्ही ठेवा. आणि कॉर्नेस कमीत कमी 9 इंच ठेवला जातो आणि त्यामुळं भिंती ओल्या होत नाहीत. बरेच जण आकर्षक बिल्डिंग दिसायसाठी कॉर्नेस काढत नाहीत, पण ते चुकीचं आहे. डायरेक्टली वरच्या मजल्यावरती पाणी पडलं की खालच्या मजल्यापर्यंत ते पाणी भिंतीमध्ये ॲब्सॉर्ब होऊ शकतं. जसं छज्ज्याचं काम असतं तसंच हे कॉर्नेसचं काम असतं. आणि एकतर पाणी तर येतच नाही आणि जो आपण कलर दिलेला असतो तोसुद्धा जास्त काळ टिकतो. आणि म्हणून कॉर्नेस आपण ठेवायला हवा. आणि कॉर्नेस ठेवल्यामुळं निश्चित तुमचं एक्सटेरियरचं जे काही वॉल मटेरियल आहे, सरफेस आहे, कलर आहे, तो डॅमेज होत नाही आणि तो 5 ते 10 वर्ष त्याची ड्युरेबिलिटी जी काही कंपनीने सांगितलेली असते कलरची किंवा प्लास्टरसुद्धा डॅमेज होत नाही.
आणि किंवा सिमेंट पॉइंटिंग केलं असेल ते सुद्धा डॅमेज होत नाही. तर त्यामुळं कॉर्निस तुम्ही मिनिमम ठेवा. काही जण ड्रॉप्स वगैरे काढतात तरी चालू शकतं, पण कॉर्निस मिनिमम 9 इंच तुम्ही काढणं गरजेचं आहे. तर हा भाग तुम्ही पाहताय, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही बिल्डिंग दाखवलेली आहेच. आता आपण कॉर्निस काढलेलं आहे ते दाखवण्यासाठी मुद्दाम आपण बाहेरचा भाग दाखवतो आहे. आणि ह्या ठिकाणी आपण ओपन किचन जे केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा पडदीसुद्धा आपण बीमच्या खाली 2 फुटांनी खाली घेतलेले आहे, की जेणेकरून पश्चिमेकडचा भाग असल्यामुळं पावसाचा मारा आतमध्ये ओपन किचनमध्ये येऊ नये हा उद्देश आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कॉर्नेजचं महत्त्व लक्षात ठेवा. RCC स्लॅब 9 इंच तरी चारी बाजूला तुमचा आता इलेव्हेशनचा भाग असेल त्या ठिकाणी तुम्हाला नाही काढला तरी चालेल, पण बाकीच्या 3 ठिकाणी तुम्ही कॉर्नेस निश्चित काढून घ्या. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा, व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. तर स्लॅबचं काम झालेलं आहे, स्टील बांधलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं चेक करणं गरजेचं असतं. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्लॅबचं कास्टिंग कसं केलं जातं याचं बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.